तुर्तास सगळीकडे जसं आपण म्हटलं राममय वातावरण आहे, अयोध्येला सांस्कृतिक कलाकृतींचाही साथ चढला आहे. अयोध्येत अनेक छोटे छोटे मंच उभारण्यात आले आहेत आणि कलाकारांकडनं भारताची संस्कृती ही दाखवली जाते आहे, त्याचं दर्शन घडवलं जात आहे. याच संदर्भातल्या कार्यक्रमांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी, पाहूया. अयोध्या नगरीला साज मिळालेला आहे तो म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांचा. अयोध्या नगरीमध्ये विविध मंच हे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उभे करण्यात आलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून भारतातल्या विविध जिल्ह्यांमध्ये ज्या प्रथा परंपरा आहेत, ज्या पारंपरिक पद्धती आहेत, यांचं नृत्य किंवा एखादं गाणं हे अशा मंचावर सादर केलं जातं. असे विविध या ठिकाणी मंच आहे. आपण जर थोडंसं या साईडला पाहिलं, इथे जर नृत्य सुरू आहे तर त्या बाजूला काही गाण्यांचा कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे अशा प्रकारे हे विविध मंच आहेत ते या ठिकाणी सजलेले आपल्याला पाहायला मिळतात. झांसीवरून आलेली लोकं आहेत आणि या सगळ्या महिला या ठिकाणी नृत्य करत आहेत. आणि उद्या जे रामभक्त या ठिकाणी दाखल होत आहेत, हळूहळू रामभक्त देखील या नृत्याचा आनंद घेत आहेत. एक भारताची परंपरा संस्कृती या ठिकाणी दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून या संपूर्ण अयोध्या नगरीला सांस्कृतिक साज देखील चढलेला पाहायला मिळतोय. कॅमेरापर्सन रुपेश शेलारसह वैभव परब, एबीपी माझा अयोध्या. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.